बालपण ते झुलायाचे बालपण ते झुलायाचे अंगा खांद्यावर खेळायचे राग लोभाने जाने वाढविले दिली झे पगगना सम जीवन हे फुलविले कळ्या फुला सम जीवन हे फुलविले अशा प्रिय पप्पास आमुचा प्रणाम अशा प्रिय पप्पास आमुचा सलाम प्रणाम पप्पा सलाम प्रणाम पप्पा सलाम प्रणाम पप्पा सलाम या कुंदेन्दु तुषार हार धवला या शुभ प्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। लहानपणापासून तिला आम्ही रियाज रूममध्ये इथं ठेवायचो मायाजवळ आणि रियाज करायचो, त्यामुळं कानावर सारखं संगीत पडायचं, म्युझिक पडायचं। आणि मला वाटतं पहिल्यांदा ती गायली होती ह्याच्यात योगा इन्स्टिट्यूटमध्ये सांताक्रूज ईस्टला, मला ती किती महिन्याची होती, एक ऑलमोस्ट 2 वर्षाची होती। त्याच्यानंतर तुम्ही तिला दूरदर्शनवर बोलवलं होतं, दूरदर्शनवर पण गायली होती आणि तिथपासनं बस ती गाते, आता रेकॉर्डिंग्स वगैरे पण करते। तारे जमी परमध्ये गायली आहे, आणखी खूपशा फिल्ममध्ये लहान मुलाचं गाणं गायलेली आहे। चाललेला आहे, प्रयत्न करताय। मी म्हण सगळ्यांना हीच विनंती की तिला खूप आशीर्वाद द्यावा की तिनं सक्सेस व्हावं ह्याच्यात। शेवटी तिच्यावर डिपेंड करतं आहे, किती मेहनत करते त्याच्यावर डिपेंड करेल, कारण गाणाऱ्याचं मूल असं म्हणतात, कहावत आहे की गाणाऱ्याचं मूल पण पाळण्यात गातं, पण पुढं जाऊन ते गाणारच होईल असं काही नेसेसरी नाही आहे। तिची इच्छा जी परमेश्वराची, सरस्वती माची। मी तिला झोपवताना ते एक लताबाईंचं गाणं आहे ना, गुडिया हमसे रूठी रहोगी कब तक ना हसोगी देखो जी किरण सी लहरा आई रे हसी। जोरात रडायला लागायची ती, तिला कोमल सुरांचं तिच्यावर खूप हे व्हायचं म्हणजे, आणि ती हळवी व्हायची आणि रडायला लागायची, गाणं लगेच थांबवायला लागायचं। आणि मला लक्षात राहायचं नाही, मी मला कारण झोपवताना एक लोरी म्हणूया असं वाटायचं, पण ते ज्या वेळेला मी ते गायलो आहे त्यावेळेला तिनं रडायला सुरू केलं आहे। तर खूप तशी हळव्या मनाची आहे माझी लेख।
बाबा मला बाबांचं सगळ्यात चांगलं सांज ढले लागतो आता. सांज ढले गगन तले, सांज ढले गगन तले, हम कितने एकाकी. त्यांनी मला म्हणजे हे महादेव शिकवलेलं थोडं थोडं. बाबांच्या आवाजात ऐकते तर चांगलं वाटतं मला. त्यांनीच मला आधी सगळ्यात सा शिकवलेलं. बाबा मला खूप आवडतात. प्रणाम पप्पा. मला माझी अनन्या आणि जिया बाबा म्हणते त्यावेळेला मला माझ्या दादांची आठवण येते, माझ्या वडिलांची. ही त्यांची तस्वीर आहे. खूप हलाकीची परिस्थिती होती त्यांची त्यांच्या लहानपणी. मुंबईला नोकरीसाठी आले होते. गाण्या वाजवण्यात खूप स्ट्रिक्ट, म्हणजे इतके रागीट होते ते की मला आठवते की मी रियाजला वेळेवर नाही बसलो तर मला इतका मार पडायचा, ज्याला आपण कोल्हापुरी भाषा की कुत्र्यासारखे मारायचे, इतका राग होता त्यांना. रियाजासाठी त्यांनी त्यावेळेलासुद्धा परिस्थिती नसताना हार्मोनियम, तबला, तानपुरा, माझ्यासाठी छोटा टेप रेकॉर्डर, म्हणजे थोडंसं माझ्या बाकीच्या भावंडांकडे मे बी त्यांनी एवढं बघितलं नसेल, पण त्यांना कुठंतरी असं वाटत होतं की. आणि मी 4 वर्षाचा असताना पहिल्यांदा मला गाताना त्यांनी ऐकलं होतं, तर त्यांना कुठंतरी वाटलं की माझा मुलगा गाण्यात काहीतरी करेल. पण हे संस्कार त्यांच्यामुळं माझ्यावर पडलेले आहेत. मी 4 वर्षाचा असेन त्यावेळेला. पार्श्वनाथ डिग्रजकर म्हणून सांगलीवरनं माझ्या वडिलांना शिकवायला यायचे भजन, छोट्या बंदिशी वगैरे, आणि आमच्याकडेच राहायचे ते. तर मी एकदा असं बाहेर बेंच बाकड्यावर बसून असं वाजवून काहीतरी गात होतं, तर त्यांनी माझ्या आमच्या आईनं विचारलं की कोण गात आहे बाहेर. तर आई म्हणाली की बहुतेक सुरेश गातो आहे. ते पटकन रेडी होऊन हार्मोनियम वगैरे काढून बसले. त्यांनी मला आत बोलवलं आणि मला गायला सांगितलं. तर मी त्यांची ते भीमपलासीमधली एक बंदिश शिकवायचे आपल्या शिष्यांना. कवन बताए श्याम हो चले जात मथुरा नगरी मो, मिलन को श्याम धाम कवन बता. तर ती सगळी बंदिश, त्याच्या ताना सरगम सगळं मी त्यांना गाऊन दाखव. तर ते म्हणाले कुणी शिकवलं तुला हे. मी म्हणले तुम्ही शिकवत असताना मी बाहेर बसून ऐकायचो आणि ते मला पाठ झाला. खूप खुश झाले त्यांनी. अगदी मला मिठी मारली आणि मला म्हणाले की आजपासनं तुझी शिकवणी सुरू होते. आजपासनं तुला आजपासनं गाणं शिकवायला सुरू करूया. मी गुरुजींचा माझ्या मानसपुत्र आहे, ते माझे मानसपिता आहेत. ही माझी माऊली आहे, तिनं लहानाचा मोठा केला, मला माझी परवरिश केली. आणि माझ्या माताजी, ते आता या त्याही नाही आहेत दुनियेत, त्यांनी अगदी मुलासारखं प्रेम केलं, माझे सगळे लाड पुरवले
माझे जे जसं एखादं आई वडील आपल्या एकुलत्या एक मुलाला जे करू शकतात ते सगळं ह्या फॅमिलीनं माझ्यासाठी केलेलं आहे. आणि पहिल्यांदा मी ज्यावेळेला गुरुजींना भेटलो त्यावेळेला माझं गाणं ऐकलं, मत्स्यगंधा नाटकातलं एक पद होतं, तव भास अंतरा झाला मनरमता मोहना रे. क्या ये ऐसा क्यों हुआ? और सडनली मतलब बड़ी सत्पुरुष दुनिया म्हणजे समाधिस्थ होतो असा त्यांचा मी मृत्यू त्यांचा मी डोळ्यांनी बघितला. त्यांची आठवण येते असं तर म्हणताच येत नाही की प्रत्येक श्वासाला ते समोर असल्यासारखे असतात. स्मृती तेव्हा आम्ही सांगणार की आम्हाला त्यांची आठवण आली की जर आम्ही विसरलो कधी विसरू शकतच नाही त्यांची आठवण. त्यांची एक गझल आहे की तेरी याद आई भुलाने से पहले भुला ना सके याद आने से पहले. म्हणजे कधी विसरणारच नाही, कसं विसरणार. तर आमचं आयुष्य, आमचा श्वास आणि श्वास, आमचा प्रत्येक क्षण त्यांना आयुष्यभर सलामच करत राहणार आहे. बघा ना एवढीशी ती जिया, पण त्यांचा फोटो बघितला की पा पा करत असते. बाबा सांगायच्या आधी तिने पापाजीचा शिकले आणि फोटो जवळ जाते, नमस्कार करते. बालपणते झुलायाचे बालपणते झुलायाचे अंगा खांद्यावर खिळायचे राग लोभाने जाने वाढविले दिली झे कळ्या पुलास जीवन हे फुलविले अशा प्रिय पप्पास आमचा प्रणाम अशा प्रिय पप्पास आमचा सलाम प्रणाम पप्पा सलाम प्रणाम पप्पा सलाम प्रणाम पप्पा.